एक अभ्यासक्रमासाठीही जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र आपण बंधनकारक करणार का? वैधता प्रमाणपत्र हे खोटं आहे, त्याच्या आधारावरती मग व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये ज्यांनी प्रवेश घेतलाय त्यांच्यावरती आपण कारवाई करणार का? घुसखोरीचं प्रमाण खूप मोठं आहे आणि त्या घुसखोरांमुळं जे मूळ आदिवासी आहे त्यांच्यावरती अन्याय होतोय, मग तो नोकऱ्यांमध्ये असेल किंवा शिक्षणाच्या प्रवेशामध्ये असेल। यामध्ये आपण व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी, माझे स्पेसिफिक तीन प्रश्न आहेत की आपण व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य केलेलं आहे, तसं अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठीही जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र आपण बंधनकारक करणार का? हा पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न, आतापर्यंत ज्यांनी बोगस फायदा घेतलाय म्हणजे त्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र हे खोटं आहे, त्याच्या आधारावरती मग व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये ज्यांनी प्रवेश घेतलाय त्यांच्यावरती आपण कारवाई करणार का आणि ती कारवाई किती दिवसात करणार? अध्यक्ष महोदय, आपण जात पडताळणी